बीड यावेळी सोपा नाही. ते तिघे अंजरांगे खुट्या ठोकून मोकळे. जरांगेंनी तो प्लॅन बदलला म्हणून बीड मध्ये विषय वाढला. बीड एकच सांगत, जरांगे ज्यांच्या बाजूने तोच बीडचा खासदार. पंकजा मुंडे स्ट्रॉंग. मराठा आरक्षण विरोधी स्टेटमेंट नाही म्हणून तरी निवडून येण्याचे चान्सेस. नेमकं घडलंय का? ज्या मराठवाड्यातून मराठा आरक्षण आंदोलनाला नव्यानं सुरुवात झाली त्याच मराठवाड्यातील एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटतोय की काय अशी चिन्ह सध्या दिसतात. मराठा आंदोलनानंतर राज्यात खुल्या पद्धतीने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगला. हा संघर्ष येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमटून दिसेल असं अनेक वेळा बोललं गेलं. आता हाच संघर्ष बीडच्या उंबरठ्यावर आहे. भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे याच मतदारसंघातून दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं समजतंय. आता भाजपनं आधीच पंकजा मुंडेंना उमेदवारी दिल्यानं ज्योती मेटेंकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता असं झाल्यास मेटे यांना एक मराठा उमेदवार म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं ध्रुवीकरण होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविण्यात येते. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळताच महाविकास आघाडीकडून यंदा मुंडे विरुद्ध कोण उमेदवारी करणार अशी चर्चा रंगत होती. परंतु आता पंकजा मुंडेंविरोधात दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं समोर आलंय. त्यांनी नुकताच सहकार विभागातील आपला अतिरिक्त सहाय्यक निबंधकाच पदाचा राजीनामा देत स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता त्या तुतारी हाती घेणार की मनोज जरांगे पाटलांचा अपक्ष झेंडा हाती घेणार याकडे लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ज्या जालना जिल्ह्यातून मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात झाली त्याला लागूनच बीड लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आंदोलनाचा परिणाम बीडमध्ये उमटणार अशी आधीपासूनच शक्यता होती. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीआधी मराठ्यांच्या अंगाला आरक्षणाचा गुलाल लागला नाही तर राजकारण्यांच्या अंगालाही विजयाचा गुलाल लागता कामा नये अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. त्यामुळे खास करून जरांगे पाटील यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीची काय स्थिती राहणार याबाबत चर्चा होती. दुसरीकडे या निवडणुकीत प्रत्येक गावातून 10 ते 15 मराठा उमेदवार उभे करण्याचा निर्णय मराठा समाजाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे खास करून परभणी, बीड, जालना, धाराशिव या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा प्रभाव पडेल असं सांगता येत होतं. आता पुढील 4 मुद्द्यांच्या आधारे बीड लोकसभेचं गणित कसं असू शकतं याबाबत आपण माहिती घेऊयात. मुद्दा क्रमांक 1, भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आल्यानं त्यांच्या विरुद्ध तेवढ्याच ताकदीचा उमेदवार देणं अपेक्षित होतं. महाविकास आघाडीकडून उमेदवाराचा शोध सुरू असताना ज्योती मेटेंना या ठिकाणी लढण्याची इच्छा वर्तवली आहे. त्यामुळे ज्योती मेटे आता शरद पवार गटात प्रवेश करून या ठिकाणी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असं चित्र आहे. मुद्दा क्रमांक 2, शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांचं मराठवाड्यात मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे संघटनेची जबाबदारी ज्योती मेटे यांनी हाती घेतली आहे. विनायक मेटे यांच्या नावाचं वलय व मराठा उमेदवार असल्यानं बीडमध्ये त्यांना मराठा समाजाचा चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता. शिवाय मेटेंना जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळाल्यास पंकजा मुंडेंसाठी ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 3, बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे अशी लढत झाल्यास मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा विरुद्ध ओबीसी अशी पहिली लढत बीड लोकसभेच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळू शकते. राजकारण बाजूला ठेवून दोन्ही समाज आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकतात. बीड लोकसभेच्या या लढतीचं लोण संपूर्ण राज्यभर पसरू शकतं. मुद्दा क्रमांक 4, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बीड लोकसभेच्या उमेदवारीसाठी बजरंग सोनवणे व डॉक्टर नरेंद्र काळे ही दोन नावे देखील इच्छुक आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या व महिनाभरापासून बीडला हवा चेहरा नवा असा नारा देत तयारी करत असलेल्या डॉक्टर नरेंद्र काळे यांच्या पुढाकारानं केज अंबाजोगाची पक्षाची सहविचारसभा झाली. बैठकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी द्यावी असा ठराव संमत करण्यात आला. त्यामुळे शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळाल्यास बजरंग सोनवणे व नरेंद्र काळे या ठिकाणी बंड करण्याची शक्यता आहे. अशावेळी बीडच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी होऊ शकते. अशावेळी कोणालाही स्पष्ट विजयाची खात्री देता येत नाही. एकंदरीत काय यावेळी सुद्धा पंकजा मुंडे यांचं तळ्यात मळ्यातच दिसून येत आहे. आणि दुसरीकडे विचार केला मनोज जरांगे पाटलांचा तर मनोज जरांगे पाटील ज्यांना कुणाला पाठिंबा देतील त्याच्याच मागे बीडचं वारं फिरणार हेही तितकंच खरं आहे. बीडमधून मनोज जरांगे पाटलांच्या मागे मोठी ताकद उभी राहिली होती. विशेष करून या लोकसभा निवडणुकांमध्ये एकच गोष्ट जास्त निरीक्षणात येणार आहे, ती म्हणजे जो मराठ्यांच्या पाठीशी उभा राहिला. आंदोलन जरांगेंचं सुरू होतं त्यावेळी ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला
त्याच व्यक्तीला निवडून आणण्याची जबाबदारी मराठा समाजावर असणार आहे आणि त्यामुळे मराठा समाज या निवडणुकीमध्ये आपली ताकद 100% आजमावेल. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा. बीडमध्ये कोण असेल? बजरंग सोनवणे, ज्योती मेटे, पंकजा मुंडे, जर मनोज जरांगे उभे राहिले तर मनोज जरांगे. कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र पब्लिक.